कोकणच्या भविष्याची दिशा ठरविणारा मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे राज्यातील सरकार कटिबद्ध आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मुंबई गोवा महामार्गाची अधिकाऱ्यांसह शुक्रवारी पाहणी केली. तसेच त्यांना काम लवकरात लवकर करण्यासंदर्भात सूचना केल्या. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मुंबई गोवा महामार्गाच्या दौऱ्याला पनवेलमधून सुरुवात झाली. मुंबई गोवा महामार्गाच्या रूपाने भविष्यात कोकणवासियांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या महामार्गाच्या पाहणीसाठी गेल्या वर्षभरात 6 पाहणी दौरे केल्यानंतर त्यांनी शुक्रवारी 7वा दौरा आपल्या पनवेल येथून सुरू केला. यामध्ये त्यांनी पळसपे ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या कामाची पाहणी, तसेच इंदापूर ते वडपाले पॅकेज 1, वडपाले ते भोगावे खुर्द पॅकेज 2 ची, भोगावे खुर्द ते कशेडी पॅकेज 3 ची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, उपाध्यक्ष राजेश मपारा, अधीक्षक अभियंता तृप्ती नाग, पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील आणि पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, कार्यकारी अभियंता नीरज चोरे, सुखदेव यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण रस्त्याचं काम गेली 10-12 वर्ष ढकललं होतं. इथे असणारे सर्व लोकप्रतिनिधी, नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी आणि त्याचबरोबर पूर्वीचे कॉन्ट्रॅक्टर आणि आता नव्याने ज्यांना काम दिले असे सर्व कॉन्ट्रॅक्टर, या सर्वांना एकत्र घेऊन इथे असणाऱ्या सर्व अडचणी दूर करत करत हा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये जो पूर्णच्या पूर्ण रस्ता आहे, मुंबई गोवा हायवे जो आहे त्याच्यामधला असणारा 84 किलोमीटर जो पनवेलपासून सुरू होऊन इंदापूरपर्यंत जो संपतो, ह्या 84 किलोमीटरमध्ये असणाऱ्या ज्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून एक प्लॅन तयार करण्यात आला होता. आणि त्यामध्ये असं ठरवलं होतं की यामधला असणारा सिंगल लेन, मी त्याला गणपतीच्या अगोदर कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायला हवी, मला सांगायला आनंद होतो की याच्यामधली पनवेलपासूनची पहिल्या टप्प्यामधला 42 किलोमीटर त्याची सिंगल लेन 100% पूर्ण होण्याची आत्ता तरी सद्यस्थितीमध्ये लक्षणं दिसत आहेत. तो रस्ता चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. पुढच्या रस्त्यासाठी सुद्धा एक नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्हाला काम करावं लागेल. या संदर्भातला निर्णय हा नॅशनल हायवे आणि आम्ही सर्वजणांनी मिळून घेतलेला आहे. 2-4 दिवसांमध्ये त्या नवीन टेक्नॉलॉजीने आत्ता जी परिस्थिती आहे त्यामध्ये असणारे खड्डे भरणं पॉसिबल नाही. दरवेळेला अशाच पद्धतीने खड्डे भरणे आणि ते पुन्हा पावसामध्ये जे मोठा पाऊस पडतो त्यामुळे ते पूर्णच्या पूर्ण खड्डे आणि पाणी हे सगळा प्रकार आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीने मशिनरीच्या माध्यमातून खालचा बेस हा पूर्णच्या पूर्ण काढून त्या तो बेस आहे तो बेस मशीनच्या माध्यमातून टाईट करणं अशा पद्धतीचं काम करण्याचं ठरवलेलं आहे, योजलेलं आहे. त्यामधल्या 2 मशिनरी या लवकरच या संदर्भामध्ये इथे रुजू होतील आणि महाराष्ट्रात आणि पूर्ण इतर ठिकाणी असणाऱ्या अशा मशीन्स या पुन्हा एकदा घेऊन यायच्या आहेत आणि त्या इथे ते काम करण्याच्या संदर्भात ठरवलं आहे. एकदा तो बेस तयार झाला की पावसाच्या नंतर त्याच्यामध्ये नंतर ते काँक्रिटीकरण करणं हे सुद्धा त्यामुळे सोपं जाईल. मला खात्री आहे की आम्हाला जे अपेक्षित आहे की गणपतीच्या अगोदर सिंगल लेन ही मोटरेबल झाली पाहिजे. 100% कोकणामध्ये जाणाऱ्या सर्व चाकरमान्यांना नक्की अनुभव घेत आहे.